तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन विदर्भ आय एस अकॅडमीच्या या चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्राचा इतिहास पेशवे काळात मधील काही प्रश्न आपण घेणार आहोत. यानंतर पुढच्या व्हिडिओपासून आपण आधुनिक महाराष्ट्राकडे वळणार आहोत. तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, न आवडल्यास डिसलाईकसुद्धा करू शकता किंवा कमेंटसुद्धा करू शकता. तर चला सुरू करूया आजचा प्रश्न. बघूया जोड्या लावा. प्रथम इंग्रज मराठा युद्ध, दुसरे इंग्रज मराठा युद्ध, तिसरे इंग्रज मराठा युद्ध. इकडे वर्ष 1802, 1803, 1817, 1818, 1775, 1779. तर बघा, प्रथम इंग्रज मराठा युद्ध हे झालेले आहे 1775, 1779. दुसरे इंग्रज मराठा युद्ध 1802, 1803 आणि तिसरे इंग्रज मराठा युद्ध झाले होते 1817-18. म्हणजेच तिसरं इंग्रज मराठा युद्धासोबतच पेशवेकाळाचा अस्त झाला, मराठी सत्तेचा अस्त झाला. जोड्या लावा. सुरतचा तह, सुरतचा तह झालेला आहे 1775. पुरंदरचा तह, पुरंदरचा तह 1776. आणि वडगावचा तह 18 जानेवारी 1779. पुन्हा बघूया, सुरतचा तह 1775, पुरंदरचा 1776, वडगावचा तह 18 जानेवारी 1779. नेक्स्ट क्वेश्चन. नाना फडणवीसबरोबर मराठी शाहीतील शहान पण लयास गेले. नाना फडणवीसबरोबर मराठी शाहीतील शहानपण लयास गेले असे कुणी म्हटले? तर याचं अगदी बरोबर उत्तर आहे इंग्रज अधिकारी पामर. इंग्रज अधिकारी पामर यांनी म्हटलेले आहे की नाना फडणवीस गेले आणि त्यासोबतच मराठी शाहीतील शहानपण लयास गेले, कारण यानंतर पेशवे काळामध्ये अंतर्गत कलहाने मराठी शाहीला ग्रासले होते. नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या लावा. वसईचा तह 1802, पंढरपूरचा करार 1812, आष्टीचा तह 13 जून 1817. तर याच्यातील काय महत्त्व आहे? वसईचा तह 1802 झालेला होता, ज्यानुसार मराठ्यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केला. पंढरपूरचा करार 1812, या करारामध्ये जहागीरदार व इंग्रज या दोघांनी बाजीराव दुसऱ्यासोबत करार केलेला होता. त्या करारानुसार इंग्रज जहागीरदारांशी स्वतंत्रपणे तह करू शकत होते किंवा करार करू शकत होते व बाजीराव दुसरा कुठल्याही प्रकारचे हस्तक्षेप यांच्यामध्ये करणार नाही असे त्याने वचन दिले. आष्टीचा तह 13 जून 1817 झालेला होता. बाजीराव दुसऱ्याचा सेनापती बापू गोखलेचा मृत्यू आष्टीच्या तहामध्ये झालेला होता. तर वरील सर्व बरोबर आहे. पुढील प्रश्न बघूया. सातारा राज्याची इंग्रजांनी स्थापना का केली? सातारा राज्याची इंग्रजांनी स्थापना का केली? तर मराठी शाहीचा अस्त झाल्यानंतर मराठ्यांचा राग प्रेशर कुकरपणे स्फोट होऊन पुन्हा येऊ नये, उफाळू नये, याकरता राजकीय धोरणाच्या आवश्यकतेतून सातारा राज्याची स्थापना इंग्रजांनी केली. नेक्स्ट क्वेश्चन पहा. सातारा राज्यासंबंधातील चुकीचा पर्याय निवडा. एक, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनच्या धोरणातून स्थापना झाली. सातारा राज्याची स्थापना माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनच्या धोरणातून झाली, बरोबर आहे. 10 एप्रिल 1818 प्रतापसिंह राजा बनला, हे सुद्धा बरोबर आहे. साताऱ्याच्या राजा म्हणून प्रतापसिंह यांचा अभिषेक इंग्रजांनी केला 10 एप्रिल 1818. ग्रँट डबचा राजकीय एजंट म्हणून कनिंगहॅमची नियुक्ती केली, तर हे सुद्धा बरोबर आहे. ग्रँट डब ज्याने मराठ्याचा इतिहास लिहिला त्याचा राजकीय एजंट म्हणून कनिंगहॅमची नियुक्ती करण्यात आली. राज्याच्या सीमा, पश्चिमेस सह्याद्री पर्वत, पूर्वेस हैदराबादचे राज्य, उत्तरेस नीरा नदी, तर दक्षिणेस कृष्णा व वारणा नदी या सातारा राज्याच्या सीमा होत्या. तर वरील सर्व पर्याय बरोबर आहे. जेम्स ग्रँडप यांच्याविषयी चुकीचे वाक्य ओळखा. जेम्स ग्रँडप विषयी बघा. सातारा राज्याचा आर्थिक प्रशासनिक व्यवस्थेला शिस्त लावली, अगदी बरोबर आहे. राजा प्रतापसिंहाचा तो मित्र व शिक्षकसुद्धा होता, हे सुद्धा बरोबर आहे, कारण जेम्स ग्रँडप ह्याच्याशी जास्त संपर्क आल्यामुळं राजा प्रतापसिंह तो त्यांचा मित्र बनला व अनेक गोष्टी जेम्स ग्रँडपने प्रतापसिंहाला शिकवले, त्यामुळे तो त्यांचा शिक्षकसुद्धा होता. जेम्स ग्रँडप यांनी हिस्ट्री ऑफ मराठा हा ग्रंथ त्यांनी लिहिला, अगदी बरोबर आहे. हिस्ट्री ऑफ मराठा हा ग्रंथसुद्धा जेम्स ग्रँडप यांनी लिहिला व स्वखर्चाने तो प्रकाशितसुद्धा केला. मराठ्यांचा इतिहास लिहिणारा तो पहिला इतिहासकार ठरला. विचारलेला आहे, अनेक वेळा MPSC ने विचारलेला आहे. ग्रँडपनंतर
जॉन ब्रिग्स हा साताऱ्याचा रेसिडेंट बनला व त्यानंतर रॉबर्टसन. तर हा प्रश्न नव्याने विचारू शकतो, अजूनपर्यंत विचारलेला नाही आहे, परंतु हा प्रश्न महत्त्वाचा होतो की जेम्स ग्रँडअपनंतर साताऱ्याचा रेसिडेंट कोण बनले. तर जॉन ब्रिग्स, जॉन ब्रिग्सला लक्षात ठेवावं लागेल यावेळी, जेम्स ग्रँडअपनंतर जॉन ब्रिग्स हा साताऱ्याचा रेसिडेंट बनला. तर वरील सर्व पर्याय बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण मराठ्याचा पैशवे काळातील इतिहासावरील प्रश्न आज पाहिलेले आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण आधुनिक महाराष्ट्राकडे वळणार आहोत. तर आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.